सर्वात मोठा गाजला मुद्दा कुठला तर तो गद्दारीचा मुद्दा गाजला. आजपर्यंत आपण बघितलं होतं की एखादा आमदार विकला गेला, एखादा खासदार कधीतरी पक्ष सोडून गेला, पण या महाराष्ट्राने दोन वर्षात काय बघितलं की आमदार आणि खासदार होलसेल मध्ये विकले. कधी 50 आमदार 15 खासदार, कधी 40 आमदार 10 खासदार कधी बघितलं नव्हतं. कधी सीबीआय, कधी ईडी, कधी 50 कोटी. गणित केलं मनातल्या मनात 50 अधिक 40 90 गुणिले 50 4,500 कोटी. कुठून येतात हे पैसे? कुठून येतात? तर हे त्या रस्त्यातून येतात ज्याचा उल्लेख अमर तुम्ही केला की आता नॅशनल हायवे वगैरे होतात तर 1 किलोमीटरला आमचे मित्र दिग्विजय कुराडे साहेब इथं असते तर त्यांनी सांगितलं असतं की बजेट आहे 1 किलोमीटरला 297 करोड रुपये. विचार करा, 1 किलोमीटरला 297 करोड लागतात का? मग हे 297 करोड कुठे जातात हे फक्त तुम्हालाच माहिती आहे, कारण आमचा तर रस्ता 8 महिन्यात वाहून जायला लागला. आज आम्ही मुतनाच्या गस्ती वस्तीत गेलो आणि येताना बागी वहिनी हसूर चंपूच्या सरपंच माझ्यावर होत्या, त्या म्हणाल्या ह्याच्या पुढे मी काय दौऱ्यात येणार नाही, माझी सगळी हाडं खिळखिळी झाली. 1600 कोटीचा आकडा बोलला जातोय, 1600 कोटीचा विकास हा फक्त आम्हाला डिजिटल बोर्डवर बघायला मिळायला लागलोय. आज आणखीन एका उमेदवारांनी त्या 1600 कोटीचा हिशोब देवणे साहेब मागितला होता, आम्ही पण वाट बघायला लागलोय, पण तो हिशोब अजून काय आम्हाला मिळाला नाही आहे. वेळ कमी आहे, पण मी तुम्हाला आज या व्यासपीठावरून काही गोष्टी सांगणार आहे. आज स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांची लेख मी नक्कीच आहे. स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी या विभागात विकास म्हणजे काय, शाश्वत विकास म्हणजे काय, विकासाची गंगा म्हणजे काय हे दाखवण्याचं काम केलं होतं. आणि म्हणूनच आजही ज्या ज्या गावात जातोय, जिथं जिथं जातोय, महिला मला सांगतात की ताई प्रचार करायची गरज नाही आहे, जोपर्यंत बाबांचं पाणी आम्हाला मिळतंय तोपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी राहणार, हा विश्वास माझ्या महिला भगिनी आणि इथले शेतकरी मला देतात आहे आणि त्याच विश्वासाच्या जोरावर ही निवडणूक मी लढवत आहे. आज मला आत्ताच एका पत्रकार भेटले आणि त्यांनी विचारलं की ताई विरोधक तुमच्यावर टीका करायला लागले. म्हटलं कुठल्या प्रकारची टीका चालली, कारण मला अलीकडे पेपर वाचायलाही वेळ मिळत नाही, निवडणुकी अवघी 7.5 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळं मी अगदी पेपर वाचत नाही, व्हॉट्सअप बघायलाही वेळ नाही. तर ते म्हणाले की ते म्हणतात आहे की तुम्ही इथं नव्हता, तुम्ही कुठं होता, तुम्ही परत का आला? तर मला ह्या व्यासपीठावरून त्यांना सांगायचंय की आम्ही परत आलो ते तुमच्यामुळे आलो. जर तुम्ही आदरणीय पवार साहेब ज्यांनी तुम्हाला विश्वासाने ही संधी दिली, आई साहेब ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आणि म्हणून तुम्ही आमदार झाला, जर तुम्ही त्या आदरणीय पवार साहेबांची गद्दारी केली नसती तर मला इथं यावं लग्न नसतं. मला इथं पवार साहेबांनी बोलवलंय, ते ह्या गद्दारांना गाडायला बोलवलंय, हेच माझं त्यांना उत्तर आहे. मी इथं परत आले तर ह्या गद्दारीला उत्तर देण्यासाठी आले की ज्या पवार साहेबांनी तुमच्यावर विश्वास टाकला, ही पक्ष संघटना तुम्हाला दिली, तुम्ही म्हणता की तुम्ही वाऱ्यावर सोडलं साहेब, मी नाही वाऱ्यावर सोडलं, तुम्हाला विश्वासाने ही संघटना सोपवली होती, पण जेव्हा तुम्ही गद्दारी केली त्यावेळी कुपेकर साहेबांची एकनिष्ठ असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं काम तुम्ही केलं आणि म्हणून आम्हाला परत येण्याची वेळ आलेली आहे. आज अनेक विचारतात की तुम्ही वडिलांच्या नावावर मतं मागता. मी वडिलांच्या नावावर मतं मागवत नाही, माझे वडील आहेत त्यांचा फोटो असणार आहे, पण गद्दारी केलेले तुम्ही माझ्या वडिलांचा फोटो डिजिटलवर लावता आणि मतांचा जोगवा मागता. तुम्हाला विचारलं पाहिजे की 1963 पासून 2012 49 वर्ष ज्या कुपेकर साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत पवार साहेबांची साथ सोडली नव्हती, त्या एकनिष्ठेचं उदाहरण नुसत्या कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात दिलं जात आहे. त्या बाबासाहेब कुपेकरांचा फोटो डिजिटलवर लावण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे, मला ह्या व्यासपीठावरून तुम्हाला विचारावं असं वाटतं. चंदगडमध्ये एक फार मोठं संकट आलं होतं, एव्हीएच नावाचा एक प्रदूषणकारी कारखाना तिथं आला होता, त्यावेळी आम्ही ती रस्त्यावरची लढाई 3 वर्ष लढलो, प्रसंगी जेलमध्ये गेलो. आज वकील साहेब इथं आहेत, त्या केसेस आमच्यावर आजही चालू आहे, आजही मी गडिंग्लजच्या कोर्टात जाते आणि कोल्हापूरच्या कोर्टात जाते. मला या उभारलेल्या सगळ्या उमेदवारांना विचारायचं आहे की जेव्हा एवढं मोठं संकट चंदगडवर आलं होतं त्यावेळी तुम्ही कुठे होता? या प्रश्नाची उत्तरं नक्कीच देणं गरजेचं आहे. आज कुठलंही काम करायचं